हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ मनोहर पाटिल, आई वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर यूट्यूब चैनल। टुडे वी आर गोइंग टू सी अ पोएम फ्रॉम 12th इंग्लिश युवक भारती 2.4, हैव यू अर्नड योर टुमारो। लेट्स सी द आइस ब्रेकर्स इन दिस प्रेजेंट वीडियो। Question number first, complete the following verb. The first activity is complete the following verb. एक verb देण्यात आलेले आहे, तर ती verb आपल्याला complete करायची आहे. Center मध्ये आपल्याला विचारण्यात आलेले आहे different ways to help others. आपल्याला इथं फिलअप करायचं आहे की आपण कोणकोणत्या मार्गाने इतर लोकांना मदत करू शकतो. डिफरंट वेज टू हेल्प ऑदर्स. फर्स्ट वी कॅन से दॅट बाय गिविंग मॉरल सपोर्ट वी कॅन हेल्प ऑदर पीपल्स. एक मॉरल सपोर्ट देऊन आपण इतर लोकांना मदत करू शकतो. त्यानंतर प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट टू नीडी पीपल. ज्या लोकांना आर्थिक सपोर्टची गरज आहे, तर अशा लोकांना आर्थिक सपोर्ट करणं. त्यानंतर टेक केअर ऑफ अवर एल्डर्स. निश्चितच आपण आपले जे एल्डर्स आहेत, तर त्यांची केअर घेऊन देखील आपण त्यांना मदत करू शकतो. देन प्रोव्हाइड मील टू पुअर पीपल. जे गरीब लोक आहेत, तर त्यांना आपण अन्नदान करून देखील आपण त्यांची मदत करू शकतो. सो इन दिस वे we can complete the verb. You can add your own points also. Now let's turn towards the second activity. Discuss with your partner about the different idioms, proverbs related to word tomorrow. One is done for you. तर आपण या क्वेश्चनचं मराठीत मीनिंग पाहू. तुम्हाला तुमच्या सहकार्याशी चर्चा करायची आहे आणि टुमारो या शब्दाशी रिलेटेड, म्हणजे उद्या या शब्दाशी रिलेटेड ज्या म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, तर ते इथं मेन्शन करायचे आहेत. इथं आपल्यासाठी एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. Let's see that example. Never put off until tomorrow what you can do today. जे आज शक्य आहे, तर ते उद्यावर नेणं हे योग्य नाही. आता टुमारो या शब्दाशी रिलेटेड आपल्याला म्हणी किंवा वाक्प्रचार इथं मेन्शन करायचे आहेत. बी, tomorrow belongs to the people who prepare for it today. Tomorrow belongs to the people who prepare for it today. उद्या हा त्याच लोकांना बिलॉन्ग करतो जे आज त्याची तयारी करतात. सी, tomorrow never comes. उद्या हा कधीच येत नाही. डी, टुमारो इज ऑप्टन द बिझिएस्ट डे ऑफ द वीक. तर आठवड्याचा सर्वात बिझी डे जर कोणता असेल, तर तो टुमारो. ओके, सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड धिस ॲक्टिव्हिटी ऑल्सो. आता पुढची ॲक्टिव्हिटी आपण पाहू.
वेन यू मेक युअर फ्युचर प्लान्स यू थिंक ऑफ, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करतात किंवा प्लॅन करतात तर त्यावेळेस तुम्ही या गोष्टींचा विचार करतात. त्याच्यामध्ये एक त्यांनी दिलेली आहे करियर. निश्चितच आपण जेव्हा आपल्या भविष्याचा विचार करतो किंवा प्लॅनिंग करतो तर तेव्हा आपण करिअरबद्दल विचार करतो. तर याच प्रकारच्या अजून काही गोष्टी आहेत ज्यांचा आपण इथं उल्लेख करायचा आहे. त्याच्यानंतर आपण फायनान्शियल सिक्युरिटी, भविष्यामध्ये आपल्याला फायनान्शियल सिक्युरिटी कशी मिळेल याचा देखील आपण विचार करतो. त्याच्यानंतर फॅमिली लाईफ, कौटुंबिक जीवन याविषयी देखील आपण विचार करतो. देन गोल इन लाईफ टू बी अकम्प्लिश्ड, आपल्याला भविष्यामध्ये कोणकोणते ध्येय अचीव करायचे आहेत, साध्य करायचे आहेत याच्याविषयी आपण विचार करतो. तसेच रिटायरमेंट प्लान्स, आपण निवृत्त झाल्यानंतर त्या संदर्भातल्या योजना आपण आखत असतो. तर या सर्व गोष्टींचा आपण विचार करत असतो जेव्हा जेव्हा आपण फ्युचर प्लॅन करत असतो. ओके, नाउ लेट सी द लास्ट ऍक्टिव्हिटी ऑफ दिस पोएम. प्लॅन युअर टुमॉरो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्लॅन युअर टुमॉरो, तर उद्याच्या दिवसाचा प्लॅनिंग करायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला तीन सेक्शन देण्यात आलेले आहेत, एक्झामिनेशन, कॉलेज फंक्शन, फंक्शन ॲट युअर होम. तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे की तुमच्या म्हणजे येणारा जो दिवस आहे किंवा जो फ्युचर आहे याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी प्लॅन करायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक्झामिनेशन, तर एक्झामिनेशनचं प्लॅनिंग तुम्ही कसं करत असतात, येस बाय कम्प्लिटिंग युअर स्टडी, तुमचा जो अभ्यासक्रम आहे तर तो तुम्ही पूर्ण अभ्यासतात. त्याच्यानंतर क्लिअर डाऊट्स, काही शंका असतील तर त्या तुम्ही त्यांचं निरसन करत असतात. वन इज डन फॉर यू, दॅट इज रिव्हिजन, आणि तुमचा पूर्ण अभ्यासक्रमांचं तुम्ही रिव्हिजन करत असतात. तर हे झालं तुमचं प्लॅनिंग एक्झामिनेशन संदर्भात. कॉलेज फंक्शन, आता कॉलेजमध्ये जर फंक्शन असेल तर त्याची तयारी तुम्ही कशी करतात. वन इज डन फॉर यू, प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज, तुम्हाला काय काय करायचं आहे तर याची एक लिस्ट तुम्ही तयार करता. त्याच्यानंतर फायनलायझिंग द डेट अँड बजेट ऑफ द फंक्शन, दिस इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट थिंग, फायनलायझिंग द डेट अँड बजेट ऑफ द फंक्शन, की जो कार्यक्रम होणार आहे ते फंक्शन कॉलेजमध्ये होणार आहे तर त्याची डेट काय आहे, त्याच्यानंतर त्याला येणारा खर्च काय असणार आहे याचं देखील एक प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. त्याच्यानंतर डेलिगेट्स जॉब, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट आस्पेक्ट. नाव लेट्स सी द लास्ट वन, फंक्शन ॲट युअर होम, तुमच्या कुटुंबामध्ये एखादं फंक्शन असेल तर त्या फंक्शनची तयारी तुम्ही कशी करतात. वन इज डन फॉर यू, क्लिनिंग द हाऊस, आपण सर्वात आधी आपल्या घराची स्वच्छता करतो. त्याच्यानंतर अरेंजमेंट फॉर गेस्ट, जे येणारे गेस्ट आहेत तर त्यांची अरेंजमेंट कशी करू
याच्याविषयी विचार आपण करतो, त्याचं प्लॅनिंग आपण करतो. देन सेंडिंग द इन्व्हिटेशन्स टू रिलेटिव्ज, जे नातेवाईक आहेत, जवळचे आप्तेष्ट आहेत, तर त्यांना आपण इन्व्हिटेशन्स पाठवतो. देन प्लॅनिंग फॉर डेकोरेशन, मील एटसेट्रा. त्याच्यानंतर घराचं सुशोभीकरण असेल किंवा आपण जे जेवण देणार आहोत येणाऱ्या मित्रांना किंवा नातेवाईकांना किंवा जे गेस्ट असतील त्यांना, तर त्याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. तर या सर्व्या गोष्टी आपल्याला प्लॅनिंग प्लान याच्याशी रिलेटेड आहेत. खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला जर करायची असेल तर त्याला प्लान प्लॅनिंग खूप आवश्यक अशी गोष्ट आहे, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्लॅनिंग असलंच पाहिजे. ओके, सो दिस इज द लास्ट ॲक्टिव्हिटी ऑफ दिस सेक्शन आईस ब्रेकर्स. हिअर वी हॅव कम्प्लिटेड. हिअर इन ईच ॲक्टिव्हिटी यू कॅन ॲड युअर ओन पॉईंट्स ऑल्सो. ओके, सो दिस इज सफिशियंट फॉर दिस व्हिडिओ. वी विल सी द इंट्रोडक्शन अबाउट द पोएट एज वेल एज वी विल सी द पोएम इन डिटेल इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, थँक्यू.